मित्रो, तुम्हाला हे नेहमी प्रश्न पडत असणार आहे ना की ऑफिसमध्ये इतकं मोठं स्टाफ असून बॉस नेहमी तुम्हालाच का सगळे कामं सांगतो? किंवा जर एखाद्या दिवशी इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर बॉस तुम्हालाच आदल्या दिवशी फोन करून सगळे इन्स्ट्रक्शन का देतो? तुमचे हे सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आपली आजची कहाणीमध्ये मिळणार आहे. कहाणीचं नाव आहे पांढऱ्या रंगाची वेलजोडी आणि लेखक आहे वैभव मसलेकर. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो आपल्या शेतीत फार कष्ट करीत असे. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी राहत होती. शेती बरीच असल्यामुळे त्याच्याकडे शेतात कष्ट करण्यासाठी 5-6 बैल होते. त्यापैकी त्याला पांढऱ्या रंगाची बैलजोडी खूप आवडत होती. बैलजोडी दिसायला खूप देखणी होती. शेतीतले कामेही तो खूप चांगल्या प्रकारे ही जोडी करत असे. तसा तो सर्वच बैलांवर खूप प्रेम करायचा. सर्वांची चांगल्या प्रकारे देखरेख करायचा. पावसाळा सुरू झाला आणि पेरणीचे दिवस सुरू झाले. सगळीकडे कामाची लगबग सुरू झाली. शेतकऱ्यांनीही पेरणीला सुरुवात केली. एका दिवशी त्यांनी आपल्या आवडत्या बैलजोडीला पेरणीला झोपले आणि दिवसभर टिफिन चालले. 4 वाजता शेतकऱ्यांच्या मुलाचा फोन आला. बाबा, माझी ट्रेन 6 वाजता स्टेशनला पोहोचणार आहे, येताय ना मला घ्यायला? बाबा हो म्हणाले. पण आता वेळ कमी होती. शेतकरीने विचार केलं, आपण आत्ताच टिफिन सोडली आणि आत्ताच मुलाचा फोन आला, त्याला घ्यायला तर जायलाच पाहिजे. त्याने आपल्या गळ्याला सांगितलं, अरे बाबा, आपली पांढरी बैलजोडी दमलीला झोप, आपल्याला स्टेशनला जायचे आहे. लगेच गळ्याने पांढरी बैलजोडी दमलीला झोपली आणि ते मुलाला घेण्यासाठी स्टेशनला गेले. मुलाला घेऊन घरी येईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. घरी आल्यानंतर गळ्याने बैलजोडी गोठ्यात बांधली, त्याला चारा टाकलं आणि घरी निघून गेला. शेतकरी पण जेवण करून झोपायला गेला. रात्रीचे 12 वाजले होते. सर्वजण झोपले होते. इतक्यात शेतकऱ्यांच्या मुलीच्या पोटात कळ्या यायला सुरुवात झाली. ती काही दिवसांपूर्वीच बाळणपणासाठी माहेरी आली होती. आता तिला शेजारच्या शहरात दवाखान्यात घेऊन जावं लागणार होतं. शेतकऱ्यांनी आपल्या गळ्याला आवाज दिला, त्याला सगळं सांगितलं. गळ्यांनी पांढरी बैलजोडी उदमलीला झोपली. बैलांनी खूप मेहनत घेऊन जास्त वाटणारा अंतर कमी वेळात गाठून मुलीला दवाखान्यात पोहोचवले. बैलगाडी दवाखान्याच्या बाहेर सोडली. त्या पांढऱ्या बैलजोडीतील एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणाला, काय रे, या शेतकऱ्यांकडे 6 बैल आहेत आणि तरी हा शेतकरी आपल्यालाच तिफणीला झोपतो, मुलाला आणायला आपल्यालाच सांगतो आणि आता शेवटी एवढ्या रात्री दवाखान्यातही आपल्यालाच घेऊन आला आहे. बाकीच्या बैलांना तो काहीच काम सांगत नाही, ते मस्त मजा मारत असतात. इतक्यात शेतकरी दवाखान्यातून आनंदाने उड्या मारत आला. हसऱ्या चेहऱ्याने बैलाकडे आला. बैलांच्या पाठीवर हात फिरवलं, त्याच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबांनो, तुम्ही माझ्यावर फार उपकार केले. तुम्ही जर आज नसते तर माझ्या मुलीचं जीव काय, पण तिचं होणाऱ्या बाळाचं जीवही वाचलं नसतं. आपल्याला नातू झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मावेन असा झाला. त्याने बैलांना मनोमन खूप धन्यवाद दिले. आता मात्र त्या पांढऱ्या बैलजोडीतील त्या एक बैलाला आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले होते. त्या दोघांचाही दिवसभराचा शीव निघून गेला. मित्रांनो, खरंच काम त्याच्याचकडे येतात जो प्रामाणिकपणे काम करतो. आपण नेहमीच म्हणत असतो, मीच का? याचे उत्तर हेच. मित्रो, तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा.
चैनल वर गेल्यानंतर सब्सक्राइब बटन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जास्तीत जास्त स्टोरी शेयर करा. थैंक यू. धन्यवाद.